30 वर्षाची यशस्वी परंपरा जोपासलेल्या श्री विठ्ठल नारायण दाते यांच्या सात्विक डोअर्स अँड इंडस्ट्रीज आता एक दमदार पाऊल। आता दरवाजे घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक अथवा कुठल्याही डीलर्स कडे जाण्याची आवश्यकताच नाही। डायरेक्ट मशीन द्वारे डोअर्स वर डिझाईन, मशीन द्वारे हेवी क्वालिटी कोटिंग सुद्धा फक्त सात्विक डोअर्स मध्ये। संपर्क 88 82 22 53 22, 88 82 22 54 22 आणि 99 22 59 25 34। नगर शहरातील कायनेटिक चौक परिसरामध्ये असलेल्या एका भंगार दुकानाला गुरुवारी अचानक आग लागल्यामुळं एकच खळबळ उडाली। तर आगीची दाहकता एवढी मोठी होती की आजूबाजूची 6 ते 7 दुकानं या आगीमध्ये भस्मसात झाली। यामुळं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासह इतर अग्निशामक दलाचं पथक या ठिकाणी रवाना झालं। नगर पुणे महामार्गावर असलेल्या कायनेटिक चौकाजवळ भंगाराच्या दुकानाला संध्याकाळी 7:30 सुमारास मोठी आग लागली। तर या आगीनं रौद्ररूप धारण केलं। या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले। तर या आगीचा भडका एवढा मोठा होता की आजूबाजूची 5 ते 6 दुकानं या आगीमध्ये जळून भस्मसात झाली। आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण समजू शकलं नाही। अखेर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या 6 ते 7 गाड्यांच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणण्यात आली। तर यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। शहराचे लोकप्रतिनिधी आमदार संग्राम बैजकता त्याबरोबर परिसरातील नगरसेवक हे सर्व इथे आले आहेत। परंतु कोरोनाची महामारी त्याच्यामुळं ओढावलेलं बेरोजगारी संकट आणि आता जी आपण आगीमुळं किमान 8 ते 10 कुटुंबाची झालेली वाताहत ही सांगण्याजोगी नाही आहे। नगर शहरातील महानगरपालिकेने या गोष्टीचा अवलंबन केला पाहिजे की त्यांची गाडी जी येते ती निमित्त रिकामी देती वरून भरण्यावरून प्रेशर नाहीपेक्षा टाकी खाली फुटवून त्यातून पाणीचा बराचसा अपव्यय होतोय। वर गरिबांच्या कुटुंबातून जी वाताहत होती त्यासाठी कोणतंही लक्ष नाही आहे। तर माझी या माध्यमातून शासनाला, पालिकेला आणि सर्वांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी आवर्जून लक्ष घालावं। या कोरोनाच्या काळामध्ये आज सामान्य कुटुंब, सामान्य नागरिक आज बेघर बेरोजगार झाला आहे। त्याच्या 2 वेळेचे खाण्याचे प्रांत आहे, परंतु भविष्यात त्याच्यावर जे इन्कमचे सोर्स होते ते सोर्ससुद्धा आज ह्या आगीमुळं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत। तरी ह्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी एक शासनाकडे विनंती आहे की या सर्वांना आपण बेरोजगार भत्ता किंवा अनुदान या देण्यात यावं। जे दलित कारण झाले त्याची भरपाई मिळावी आणि त्या कुटुंबाची आपण वाताहत होणारी ही थांबावी अशी माझी विनंती आहे। कशामुळं सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असं प्रथम दृष्टीने दिसतंय, परंतु पुढची चौकशी केली असता स्थानिक ज्या दुकानदार आले आहेत त्या लोकांचं म्हणणं जरा वेगळंच आहे। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, अग्निशामक आणि इतर जे यंत्रणा आहेत ते चौकशी करतीलच आणि त्यातून कारण स्पष्ट होईल। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।